नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण आंबट, गोड आणि तिखट चवीची कैरीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर आता उन्हाळा म्हटलं तर कैरीचा सीझन तर असतोच. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैरी असतात, त्यामुळेच आज आपण कैरीची चटणी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी इथे कैरीची चटणी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराची कैरी घेतली. तुम्ही जर छोट्या आकाराची कैरी घेतली तर दोन कैऱ्या घेतल्या तरी चालेल. आता कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर जर चिक असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर अशा प्रकारे वरचा पार्ट चाकूने काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने वरची हिरवी साल अशा प्रकारे काढून टाकायची. वरची हिरवी साल काढून टाकलेली आहे. आता चाकूने याचे छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे कैरी कट करून घ्यायचे आणि कोई बाजूला करायची. तर इथे बघा, कैरी कट करून घेतलेली आहे. आता ही कट केलेली कैरी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर ही कैरीची चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटायची आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी काढून घेतली. आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकूया. त्याचबरोबर 1/2 चमचा जिरे टाकायचे, 1 चमचा लाल तिखट टाकूया. तर हे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची टाकली तरी पण चालेल. परंतु मला पर्सनली लाल तिखटाचीच कैरीची चटणी आवडते, त्यामुळे मी इथे लाल तिखट टाकते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. त्याचबरोबर यामध्ये कांदासुद्धा टाकायचा आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला, तो सुद्धा यामध्ये टाकूया. आता सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची. तर हे बघा, कैरीची चटणी मिक्सरला फिरवून घेतली, किती कलर सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकताय. तर यामध्ये आपण कांदासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालून चटणी वाटण्याची गरज लागणार नाही. तर आता ही तयार झालेली चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही चटणी कच्चं तेल टाकून खूप छान लागते, परंतु याला जर तडका दिला तर त्यापेक्षा अजून छान लागते, त्यामुळे आपण याला तडका देणार आहोत. तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 1 पळी तेल कडकडीत गरम करून घेतले. त्यामध्ये मोहरी टाकूया आणि मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकूया. त्याचबरोबर 4 ते 5 कढीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकूया. आणि हा तडका तयार झालेल्या कैरीच्या चटणीवर टाकूया आणि चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वा, एकदम परफेक्ट. तर आंबट, गोड आणि तिखट चवीची चटपटीत अशी कैरीची चटणी इथे तयार झाली. तर तुम्ही सुद्धा, कैरीचा सीझन चालू आहे तोपर्यंत या उन्हाळ्यामध्ये ही अशा पद्धतीची कैरीची चटणी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.